आजाद मैदान मुंबई इथं शिक्षकांचं आंदोलन सुरू आहे. विना अनुदानित शिक्षकांनी आंदोलन पुकारलेलं आहे. अनुदान देण्याची शिक्षकांनी मागणी केलेली आहे. 38 दिवस सलग हे शिक्षक आंदोलन करतात. मुंबई आझाद मैदानावर शिक्षक आंदोलनासाठी बसलेले आहेत. विना अनुदानित शिक्षक आक्रमक झालेले आहेत, कारण गेले 38 दिवस सलग हे आंदोलन करतायत. त्यांना अनुदान हवं आहे. विना अनुदानित शिक्षकांनी हे आंदोलन पुकारलंय अनुदानाकरता. 38 दिवस हे काय कमी संख्या नाही. आंदोलन करतायत, आपली मागणी मांडण्याचा प्रयत्न करतायत. आता ते आक्रमक झालेले आहेत. आमचे प्रतिनिधी विनोद राठोड यांच्याशी थेट बोलूया. विनोद, आझाद मैदानावर थोडे थोडके नाही 38 दिवस सलग या विनाअनुदानित शिक्षकांचं आंदोलन सुरू आहे अनुदानाकरता. सरकारकडून कुणी त्यांच्याशी संवाद साधण्याचा संपर्क करण्याचा प्रयत्न केलेला आहे का? नक्की सुवर्णा, या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे की बघू शकता कशा प्रकारचा इथे शिक्षकांचा मेळावा या ठिकाणी पाहायला मिळत आहे. मोठ्या प्रमाणात शिक्षक गेल्या 38 दिवसापासून या ठिकाणी आंदोलन करत आहेत आणि जे शिक्षकाचं आंदोलन आहे ते आंदोलन अनुदानाचा लढा सोडवण्यासाठी आहेत आणि सरकारकडे त्यांनी निवेदन सादर केलं आहे. मात्र सरकारने 15 नोव्हेंबरची वेळ दिली होती आणि 15 नोव्हेंबरची वेळ दिल्यानंतर आजचा जे अनुदानाचा प्रश्न आहे ते सोडवण्याची त्यांनी आश्वासन दिलं होतं. मात्र अजूनही ते आश्वासन पाळलं नाही. शिक्षकांची या ठिकाणी संख्या जर बघितली तर मोठी संख्या या ठिकाणी पाहायला मिळत आहे. जवळपास 2000 पेक्षा जास्त शिक्षक या ठिकाणी आहेत आणि ते उन्हामध्ये दिवसभर या ठिकाणी आंदोलन करत बसले आहेत. आणि जे काही शिक्षक आहे त्यांच्याशी आपण बातचीत करूया, त्यांच्याकडून जाणून घेऊया की काय भूमिका आहे आणि त्यांच्या बाबतची एक मला एक विचारायचं आहे की तुम्ही इथे आंदोलनासाठी आले आहात, काय नेमकी तुमची मागणी आहे? आमची मागणी 15/11/11 जी आर आणि 4 सप्टेंबर 2014 जी आर या मागणीनुसार आम्हाला अनुदान सूत्र लागू करावं ही एकमेव मागणी असताना आज 38वा दिवस आहे. काळी दिवाळी सुद्धा आमच्या महिला मंडळांनी पूर्णपणे ते जर पाहिलं तरी जो काळी दिवाळी सुद्धा आम्ही या मैदानावरती आमच्या लेकरा बाळासहित काळी दिवाळी मैदानावर महिलांनी साजर केली साहेब. त्यावेळेला वाटलं होतं की कमीत कमी तुम्ही आम्हाला शिंदे सरकार हे गोरगरिबांचं आहे. आमच्या पोटात 20 वर्ष झालं अन्न पाण्याचा म्हणजे हक्काचा पगार असताना सुद्धा देत नाहीत, तर आम्हाला कसल्याही परिस्थितीत 100% अनुदान मिळेल अशा अपेक्षा होती. केसरकर साहेबांनी काल 15 तारीख दिली होती परंतु ती सुद्धा त्यांनी पाळली गेली नाही. तरी आम्हाला महिला पूर्ण शिक्षक महिला इथं आहेत. आम्हाला शिक्षक महिला म्हणून घ्यायची लाज वाटते. आज हा शिक्षकांना अटक करण्यात यावं, आमचा हक्क मागताना जर आम्हाला आणि ते पण आमच्या हक्काच आहे ते आणि ते मागताना सुद्धा आम्हाला एवढी गयावया करावी लागते. आज 36 दिवस झालं महिला उन्हातानात बसून आहेत. एक महिला गावाकडे गेली, आज महाराष्ट्रातनं पूर्ण महाराष्ट्रातनं आलेले महिला आहेत साहेब. आणि तरी जर तुमचं लक्ष नसेल तर महिलांनी घर सांभाळून सगळं सांभाळून जर शाळा करत असतील 6-7 तास आणि बिनपगारी करत असेल तर कशा नोकरी करतील, पुढे कशी पिढी घडेल यांच्याकडे तर आपण लक्ष द्यावं. आजच्या आज आम्हाला कसल्याही परिस्थितीत 5 वाजेपर्यंत शिंदे साहेबांनी निर्णय कसल्याही परिस्थितीत द्यावा. कालची तारीख होती परंतु काल केसरकर साहेबांनी 7:30 वाजता एबीपी माझाला चुकीचं स्टेटमेंट दिल्यामुळे आज सगळा शिक्षक समन्वय संघ खवळलेला आहे. केसरकर साहेबांची ही नक्कीच चूक आहे आणि ते आम्हाला समन्वयकांना भोगायची वेळ आली. आज कसल्याही परिस्थितीत 5 वाजेपर्यंत आमच्या ह्या महिलांना जी भाऊबीज तुम्ही देणार होता ती आमच्या हक्काची भाऊबीज आज अशा एवढी सगळ्या तिथे जमलेल्या महिलांशी शिक्षकांशी संवाद साधतोय आमचा सहकारी विनोद. पुढच्या बातमीकडे वळतो.